नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुळजाभवानी प्राथमिक विद्या मंदिर संत ज्ञानेश्वर नगर लातूर या आपल्या व्हर्च्युअल क्लास मध्ये मी मोठे सीएस आपलं मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या या व्हर्च्युअल क्लास मध्ये इयत्ता चौथी वर्गाचा मराठी विषयाचा आम्ही कथा लिहितो भाग एक आपण त्याचा पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण कथा लेखन करतो, कथा या आपण अनेक पद्धतीने लिहितो। मुद्द्याच्या आधारे कथा लिहितो आपण, श्रुत लेखन ऐकून आपण कथा लिहितो किंवा मनाने सुद्धा आपण एखादी गोष्ट लिहित असतो। पण या ठिकाणी आपल्याला मी काही मुद्दे सांगणार आहे किंवा आपल्याला पाठामध्ये काही मुद्दे दिलेले आहेत, त्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला कथा पूर्ण करायची आहे। आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये या ठिकाणी मी स्क्रीनवरती दाखवतोय की मुद्द्याच्या आधारे आपल्या कथा कशी लिहायची। विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम ते चित्र पाहून घ्यायचंय। या ठिकाणी दिलंय, खालील मुद्द्यांच्या आधारे कथा पूर्ण करा। यातील गंमत म्हणजे प्रत्येकाला स्वतःच्या मनासारखी कथा तयार करता येईल। कथा तयार करा आणि वर्गात सगळ्यांना ऐकवा। तयार केलेल्या कथेला शीर्षक द्या। तर आपल्याला या ठिकाणी काही मुद्दे दिलेले आहेत, त्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला कथा पूर्ण करायची आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाला ही कथा आपापल्या मनाप्रमाणे तयार करता येणार आहे। मुद्दे तर दिलेले आहेतच, त्या मुद्द्यांच्या आधारे आपण ती कथा आपल्या मनाप्रमाणे ती तयार करू शकतो किंवा पूर्ण करू शकतो। आणि ती आपण कथा पूर्ण करायची आहे, लिहायची आहे आणि लिहून प्रत्येकाला ऐकवायची आहे, वाचून दाखवायची आहे आणि कथेला शीर्षक सुद्धा द्यायचं आहे, म्हणजे या कथेला एक नाव द्यायचं आहे आपल्याला। चला तर आपण सर्वप्रथम या कथेचे मुद्दे ऐकून घेऊया आणि नंतर आपण कथा वाचूया आणि कथा आपल्याला पूर्ण करून ती तुम्ही वाचून दाखवायची आहे। चला आपण मुद्दे पाहूया। या ठिकाणी मुद्दे आहे, घनदाट जंगल डॅश वाघ आणि त्याच पिलू डॅश पिलू बोलत नाही डॅश बोलायला शिकवण्यासाठी मांजरीची नेमणूक डॅश म्याव म्याव शिकवण्याचा प्रयत्न डॅश वाघोबा वैतागतो डॅश आता शिकवायला गाढव दादा येतात डॅश ते खिंकाळायला सुरुवात करतात डॅश पुन्हा वाघोबाचा वैताग आणि पिलू हैरान डॅश तिसऱ्या वेळी बैलाची नेमणूक डॅश वाघोबाचा वैताग वाढतो डॅश एक दिवस पिलू जंगलात फिरते डॅश दबा धरून बसलेला शिकारी डॅश पिलावर बंदुकीचा नेम धरतो डॅश पिलू डरकाळी डॅश शिकारी धूम ठोकतो डॅश आणि वाघोबा खुश। तर या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला कथा पूर्ण करायची आहे। आता पहा, कथा या ठिकाणी मुद्दे तर दिलेले आहेतच, मग मुलांनी कथा तयार करताना प्रत्येकाची कथा ही एक सारखीच येईल असं या ठिकाणी होणार तर नाहीच। प्रत्येकाची कथा ही वेगळी येईल, तर त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांनी किंवा सर्वांनी या ठिकाणी आपण या मुद्द्यांच्या आधारे आपण ही कथा पूर्ण करायची आहे। या ठिकाणी मी सर्वप्रथम तुम्हाला एक कथा पूर्ण करून सांगणार आहे, तुम्ही ती ऐकायची आहे फक्त आणि नंतर तुम्ही ती कथा लिहून काढायची आहे। तर आपण चला मुद्द्यांच्या आधारे आपण कथा पूर्ण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया। तर एक घनदाट जंगल होते, बघा आपण कथा त्या मुद्द्यांच्या आधारे पूर्ण करतोय। घनदाट जंगल होते आणि
त्या जंगलामध्ये एक वाघ आणि त्याचं पिल्लू राहत होतं. आपण जे डॅश दिले आहे त्या डॅश मध्ये आपण काही शब्द भरून ते वाक्य पूर्ण करत आहोत. घनदाट जंगल होते डॅश तिथं डॅश आहे तिथं आपण वाक्य म्हणतोय की त्या जंगलामध्ये एक वाघ आणि त्या वाघाचं पिल्लू राहत होते. आता कुठे डॅश आहे तिथं आपण कथा सलग भरणार आहोत. डॅश द्यायची आपल्याला गरज नाही. आपण ते नंतर आपण कथा पूर्ण करताना डॅश द्यायचा नाही तर त्या डॅशच्या जागेमध्ये आपण वाक्य भरायचं आहे आणि ती कथा पूर्ण करायची आहे. आपण डॅश कथा लिहिताना लिहायचं नाही हे गोष्ट लक्षात ठेवायची विद्यार्थ्याने. आता आपण सलग कथा देतो. घनदाट जंगल होते पूर्ण राम द्यायचं. त्या जंगलामध्ये एक वाघ आणि त्याचं पिल्लू राहत होत. पुन्हा पूर्ण राम द्यायचा. पण ते पिल्लू बोलत नव्हतं म्हणून वाघाला त्याची काळजी वाटत होती. आपण ती कथा आपल्या मनाने पूर्ण करतोय. घनदाट जंगल होत. त्या जंगलामध्ये वाघ आणि त्याचं पिल्लू राहत होता. पिल्लू बोलत नाही म्हणून वाघाला काळजी वाटत होती. म्हणून वाघाने पिल्लाला बोलायला शिकवण्यासाठी एका मांजरीची नेमणूक केली. ठीक आहे. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी कथा पूर्ण करत राहायची. पिल्लाला बोलायला शिकवण्यासाठी वाघाने एका मांजरीची नेमणूक केली आणि ती मांजरी त्या पिल्लाला बोलायला शिकवण्यासाठी आता आलेली आहे आणि ती त्या पिल्लाला म्याव म्याव असा शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. मांजरी पिल्लाला म्याव म्याव शिकवण्याचा प्रयत्न करत होती पण तरीही ते पिल्लू काही बोलत नव्हतं. म्हणून वाघोबा वैतागला. वाघोबा वैतागला आणि त्यांनी नंतर त्या पिल्लाला शिकवण्यासाठी गाढव दादाची नेमणूक केली. मग आपण कथा पूर्ण करतो. विद्यार्थ्यांनी व्यवस्थित समजून घ्यायचंय. वाघोबांनी आता पिल्लाला बोलायला शिकवण्यासाठी एका गाढव दादाची नेमणूक केली. गाढव दादा पिल्लाला शिकवण्यासाठी येतात आणि ते त्याला खिंकाळायला शिकवतात किंवा गाढव दादा खिंकाळायला सुरुवात करतात पण तरीही ते पिल्लू बोलत नाही किंवा ते पिल्लू बोलायला शिकतच नाही. पुन्हा वाघोबा वैतागतो आणि पिल्लू सुद्धा हैराण होऊन जात. मग वाघाने तिसऱ्या वेळेस त्या पिल्लाला बोलायला शिकवण्यासाठी एका बैलाची नेमणूक केली आणि ते बैल सुद्धा त्या पिल्लाला बोलायला शिकवू शकलं नाही किंवा ते पिल्लू बोलत तरीही नव्हतं. बैलाने त्याला बोलायला शिकवलं तरीही ते पिल्लू बोलायला शिकलं नाही. आता तर वाघ खूपच वैतागला आणि असंच एक दिवस एक दिवस ते पिल्लू जंगलामध्ये फिरत असताना एक शिकारी त्या जंगलामध्ये दबा धरून बसलेला होता आणि तो दबा धरून बसलेला शिकारी त्या पिल्लाला दिसला आणि त्या शिकाऱ्यानं बंदुकीचा नेम त्या पिल्लावरती धरलेला होता. पिल्लावरती शिकाऱ्यानं बंदुकीचा नेम धरलेला आहे. नेम धरतो आणि ते पाहून ते पिल्लू डरकाळी फोडतो आणि त्या पिल्लानं जोराची डरकाळी फोडली आणि तो शिकारी त्या ठिकाणाहून पळून गेला. शिकाऱ्यानं धूम ठोकली. धूम ठोकणे म्हणजे शिकारी पळून गेला आणि हे पाहून वाघ खूप खुश झाला की आपलं
पिलू आता बोलायला शिकलं, त्याचे डरकाले ऐकून शिकार पळून गेला आणि वाघ खूप खुश झाला। तर अशा पद्धतीने आपण ही कथा आपल्या मनाने या ठिकाणी पूर्ण केलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण ही कथा पूर्ण केली आहे। या ठिकाणी चित्र आहे कथेमध्ये, ते आपण पाहायचे आहे आणि या ठिकाणी आपण या कथेला आता शीर्षक द्यायचं, कथेला आपण नाव द्यायचं। तर आता आपण नाव या ठिकाणी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने नाव देऊ शकतो, कथा आपण पूर्ण केली आहे त्या पद्धतीने आपण त्या कथेला नाव द्यायचं। कि आता आपण नाव काय देणार आहोत, वाघोबाचे वाघोबाचे पिलू बोलू लागले। आणि अशा पद्धतीचं कुठलंही एक शीर्षक आपण या कथेला देऊन की आपण कथा पूर्ण करू शकतो। तर विद्यार्थ्यांनी ही कथा पूर्ण करायची आहे आणि परत व्हॉट्सअप वरती अभ्यास पाठवायचा आहे आणि त्याचबरोबर घरी राहा, सुरक्षित राहा आणि दिलेला अभ्यास सुद्धा पूर्ण करा। धन्यवाद।